शिखर आयटीमध्ये काही विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत. यापूर्वी कॉन्टॅक्ट करून काही लोकांना मदत झाली, पण अजून जे हॉस्टेलमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आता मला भेटते. मी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि उपमुख्यमंत्री यांना कॉन्टॅक्ट करतो की राज्य सरकारने तातडीनं त्यांची आणायची व्यवस्था करावी, पण अजून कॉन्टॅक्ट झाला नाही. मी आता रस्त्यात कॉन्टॅक्ट करणार. मी संभाजी कोडक राहणार औंढी, तालुका जत, जिल्हा सांगली. माझा मुलगा मणिपूर ट्रिपल आय टीमध्ये शिकत आहे. मणिपूरमध्ये सगळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, बॉम्बस्फोट होत आहेत, मुलांचा जीव धोक्यात आला. त्यावेळेला मणिपूरमध्ये कशी मुलांची सुरक्षा देता येईल यासाठी मी प्रल्हाद वरे सरांना फोन केला की आपल्याला काही अडचण आलेली आहे तिथून ते मुलांची सुरक्षितता द्यायची आहे. तर वरे साहेबांनी ताबडतोब मला पवारसाहेबांचा नंबर दिला आणि मला म्हणले तुम्ही पवारसाहेबांशी संपर्क करा, मी पण संपर्क करतो. पवारसाहेबांशी संपर्क झाला आणि रात्री 11-11:30 वाजता पवारसाहेबांचा मणिपूरच्या राज्यपालाशी संपर्क झाला आणि माझ्या महाराष्ट्राच्या मुलासाठी सुरक्षितता वाढवा तुम्ही. त्यावेळेला 2 तासात आपल्या महाराष्ट्रातील मुलांच्या हॉस्टेलवर कमांडरची फौज गेली आणि आमच्या मुलांना फोन आले कमांडरचे, महाराष्ट्रातून मेसेज आलाय आणि तुमची आम्ही 100% सुरक्षितता देत आहे. आता साहेबांशी परत मी आज भेटायला आलो होतो. साहेबांना मी सांगितलं की सगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी त्यांची मुलं त्यांच्या राज्यात घेऊन गेलेत, फक्त महाराष्ट्रातील ती मुलं आपली तिथं अजून अडकून पडलेली आहेत. तर ती मुलं आपली महाराष्ट्रात अर्जंट आज उद्यापर्यंत आणणं गरजेचं आहे, किंवा तिथं जी वाईट परिस्थिती आहे, बॉम्बस्फोट होत असतात, अशा परिस्थितीत ती मुलं तिथं घाबरलेल्या अवस्थेत आहे आणि ती तिथं राहणं फार मुश्किल झालेलं आहे. तर पवारसाहेबांना मी विनंती केल्यावर पवारसाहेब म्हणले मी मुख्यमंत्री साहेबांना आणि फडणवीस साहेबांना दोघांनाही फोन करतो आणि ती मुलं आज उद्या आणण्याची व्यवस्था 100% करतो आणि शासनानं सुद्धा ती प्रयत्न करून ती आणावी. मी त्यांना विनंती करतो.